मनोज जरांगेंच्या भेटीला शिष्टमंडळ दाखल झालं. जरांगे त्यात पर्याय देत आहे. 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या. 20 जानेवारीच्या निर्णयावर विचार करतो. जरांगेंनी माध्यमांसमोर 20 जानेवारीपासून तालीम कशी सुरू होणार हे सांगितलंय. अर्थ समजतोय. वादळाची तीव्रता सांगण्याचा प्रयत्न. जरांगे यू टर्न घेतील ही शक्यता जरांगेंनी याआधी दिलेल्या तारखांवर तारखांच्या आधारावर व्यक्त केली जाते. नेमकं घडलंय का? राज्याच्या राजकारणामध्ये 20 जानेवारीपासून मोठमोठ्या घडामोडी घडणार आहेत. 20 जानेवारीला मराठा समाज हा कोटींमध्ये मुंबईवरती कूच करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हेच आंदोलन अयशस्वी ठरवण्यासाठी आता शिंदेंचं मंत्रिमंडळ जे आहे, शिष्टमंडळ जे आहे, ते जरांगेंकडे दाखल झालेलं आहे. जरांगेंच्या भेटीसाठी गेलेलं आहे. 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या. आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा ड्राफ्ट कुठपर्यंत आलाय हा ड्राफ्ट घेऊन जरांगेंकडे हे शिष्टमंडळ दाखल झालंय. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी बैठक बोलावली आहे. आता सरकार देखील ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. अवघ्या काही तासांमध्येच बऱ्याचशा घडामोडी मोठमोठ्या घडणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंचं शिष्टमंडळ जे आहे यांनी जरांगेंची भेट घेतली आहे. यामध्ये गिरीश महाजन, संदीपान भुमरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा देखील सहभाग आहे. सरकारची भूमिका या शिष्टमंडळाच्या मार्फत जरांगेंकडे मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारने म्हणून जरांगे यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती. मात्र ही मुदत संपण्यासाठी अवघ्या 8 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला. असं असताना सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं म्हणत जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या आंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार असल्याचं सुद्धा जरांगेंनी सांगितलंय. त्याबरोबरच मुंबईमध्ये नेमकं कसा जाण्याचा क्रम असणार आहे याचं देखील वेळापत्रक जे आहे ते जरांगेंच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे. आंतरवालीमधून 20 तारखेला सुरुवात होणार. 26 जानेवारीला आपल्याला प्रजासत्ताक दिनी जे आहे ती मुंबई गाठायची. ह्या सगळ्या घडामोडी घडत असतानाच एक शक्यता अशीही व्यक्त केली जाते की मनोज जरांगे पाटील 20 तारखेच्या मुंबईकडे जाण्याच्या निर्णयापासून यू टर्न घेताना दिसून येतील. त्याला कारण दिलं जात आहे ते म्हणजे या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला बऱ्याच वेळेस तारखांवर तारखा वाढवून दिलेल्या आहेत. प्रत्येक वेळीस मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की या तारखेनंतर आता सरकारला 1 तासाचाही वेळ मिळणार नाही, 15 दिवसही भेटणार नाही, 15 मिनिटंही भेटणार नाहीत. परंतु ऐनवेळी जरांगे हे सरकारला तारखांवर तारखा वाढवून देतात. आणि आता मुंबईकडे जाण्याचा निर्णय हा तर सगळ्यात मोठा निर्णय असणार आहे. आणि त्यामुळे आता तर मनोज जरांगेंनी मुंबईकडे जाण्यासाठी वेळही घेतलेली आहे. आणि त्या मुंबईला जाण्यासाठी जितका वेळ लागणार होता, जितकी तयारी करावी लागणार होती, ती तयारीही पूर्ण झालेली. मग असं असताना सुद्धा आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा 20 जानेवारीच्या निर्णयापासून यू टर्न घेतात की 20 जानेवारीच्या निर्णयावरती ठाम राहतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पण शक्यता तर अशीच व्यक्त केली जाते की जरांगे पुन्हा एकदा यू टर्न घेताना दिसतील. याबाबत तुमची काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.